जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या काळामध्ये 1629 शेतकऱ्यांच्या आत्महत्या सत्र चालू होतं. अशा वेळी 3000 कोटी रुपये त्यांनी कर्जमाफ करून शेतकऱ्यांना 100% कर्जमाफी दिली. जगद्गुरु तुकाराम महाराज 1629 दुष्काळामध्ये 100% कर्जमाफी करणारं एक प्रकारचं प्रतिसरकार ठरलं गेलं. कारण तुकाराम महाराज हे धनवान होते, सावकार पुत्र होते, पण अशा काळामध्ये तुकोबारायांनी शेतकऱ्याला तारलं. पण आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण रोज पेपर उघडला की डोळ्याला पाहतो, वाचतो. याचं कारण असं आहे की तुकाराम महाराजांचे विचार तळागाळात न पोचल्यामुळं या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं हे सत्र चालू आहे. आत्महत्या करणाऱ्या माणसाला तुकाराम महाराज म्हणताय, जीव देण्याची गरज काय तो जाणारच आहे. आत्महत्या करणारा माणूस चांडाळ आहे, पायातला दगड व्हायचा आहे, संकटाचं स्वागत करायचं आहे. आत्मविश्वास हाच इच्छाशक्तीचा पाया आहे, हे मानवाचं जीवन सफल करायचं आहे, हे तुकोबांचे संदेश आहेत. आणि तेच विचार घेऊन आम्ही गेली 2 वर्ष माझे मित्र बाळासाहेब रास्ते आणि सहकारी अशा माध्यमातून तुकोबाचे विचार तळागाळा पोचवायचं वारीच्या माध्यमातून आम्ही काम करतो. तर ते करत असताना तुकोबारायांच्या काळामध्ये आत्महत्या करण्याबाबतचा विचार तुकोबारायांनी सांगितला की आत्महत्या करू नका. पण आज जे आत्महत्या होत आहेत त्याचं कारण तुकोबाचे विचार आम्हाला तुकाराम अजून कळलेला नाही आणि म्हणून ही आत्महत्या चालू आहे. तर गेली कित्येक वर्षामागं वर्ष दुष्काळाचे येत चाललेले आहेत आणि आज तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ आहे. हा दुष्काळ फक्त जगत जेता पांडुरंगच या दुष्काळावर मात करू शकतो. मानवाने सर्व जीवनावर मात केली, सर्व नियंत्रणावर मात केली, पण मेघ राजा हा प्रत्यक्ष भगवंताच्या हातात आहे, त्यानंच ती कृपा केली पाहिजे. मी या वाटेवर पांडुरंगाला एवढंच साकडं घालेन की पांडुरंगा, गेले कित्येक दिवस दुष्काळाशी आम्ही झुंज देत आहोत, कष्टकऱ्यांचं राबणं जिणं अतिशय महाग झालेलं आहे आणि अशा वेळी त्याच्यावर आत्महत्येसारखं संकट न येता तूच कृपा कर आणि असा पाऊस पाड की आम्ही आमच्या आयुष्यात कधी पाऊस पाहिलेला नाही. असा पाऊस पडल्यानंतरच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र हे थांबणार आहे. सर्व सूत्रधार जगद्गीता पांडुरंगा तूच आहेस, तूच सावरणार आहेस.